अतिरिक्त पोलीस आयुक्त अब्दुल रहमान यांनी लिहिलेल्या सच्चर की सिफारशे पुस्तकाचं लोकार्पण माजी गृहमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू वासुदेव गाडे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. पुस्तकात वेगवेगळे स्त्रोत वापरून अद्ययावत केल्याची माहिती पुस्तकाचे लेखक अब्दुल रहमान यांनी दिली. सच्चर कमिटी अहवाल खूप ठिकाणी उपलब्ध आहे, परंतु लोकांच्या मनात त्या अहवालाविषयी संभ्रम आहे. अब्दुल रहमान यांनी हा अहवाल खऱ्या अर्थाने लोकांसमोर आणलाय असं कुलगुरू वासुदेव गाडे म्हणाले. मुस्लिम समाज हा काही वेगळा समाज नाही, हा त्या देशाचा एक अभिन्न घटक आहे. आणि दुर्दैवाची वस्तुस्थिती अशी आहे की आपण स्वतःला भागून घेतलेला आहे बऱ्याचशा जातीमध्ये, बऱ्याचशा धर्मामध्ये, ह्याच्यात आणि त्याच्यात. आणि त्याच्यामुळं परिस्थिती अशी झाली मित्रांनो की देशानं पाहिजे ती प्रगती आज केलेली नाही. जवळजवळ 65 वर्ष होऊन गेलेलं आहे देशाला स्वातंत्र्य मिळून, आणि त्याच वेळेला चीन सुद्धा स्वातंत्र्य झालेला आहे आणि बरेचसे देश स्वातंत्र्य झालेले आहे. आज हे देश कोणा ठिकाणी आहेत आणि आपण कोणा ठिकाणी आहोत. आपण स्वतःला आर्थिक तसेच जाती धर्मात विभागल्यामुळे देशाची पाहिजे तशी प्रगती झाली नाही. एकजूट होऊन देशाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे असं गाडे पुढे म्हणाले. विचार केला तर त्याचं कारण कुठं ना कुठं तरी या वेगवेगळ्या प्रकारची भिन्नता आपल्या देशामध्ये आपल्याला दिसत आहे. त्याचं मूळ कारण की आहे देशामध्ये प्रॉब्लेम आहे तो आहे आणि जोपर्यंत हा ट्रस्ट बेनिफिट घरून येणार नाही तोपर्यंत या देशाची प्रगती होणार नाही हे आपण समजून घेतो. शिफारशींना विलंब होणं ही शोकांतिका आहे. पोलीस खात्यात राहून पुस्तक लिहिणं ही कठीण गोष्ट आहे असं रमेश बागवे म्हणाले. कम अवसर लेके मतलब बाबा साहब आपके सामने तारीफ आपकी करना मैं मुनासिब नहीं समझता हूं, लेकिन ये सभी हमारे बेटे बुजुर्ग बेटा के सामने बोलना मैं उचित समझता हूं. अक्सर सरकारी दफ्तर में जो काम करने वाले ऑफिस बिरो होते हैं, खासकर के पुलिस डिपार्टमेंट में रहने के बावजूद कोई इस तरीके से काम करने वाला अफसर मैं शायद हिंदुस्तान में पहला लिखा हूं और वो आप. समाज सुधारण्यासाठी सरकारी, सामुदायिक आणि वैयक्तिक हस्तक्षेप या गोष्टी महत्वाच्या आहेत. अनेक सरकारी परीक्षा असतात, परंतु त्या परीक्षा देणं आपल्याला महत्वाचं वाटत नाही असं अब्दुल रहमान यांनी यावेळी सांगितलं. इस पुस्तक का नाम सच्चर की सिफारिशें है, अर्थात रिकमेंडेशंस ऑफ सच्चर. और यह पुस्तक एक खास इरादे से पर्पसली राष्ट्रभाषा हिंदी में लिखी गई है और इसको लिखने में लगभग 2 वर्ष लगा है. और इसका पब्लिकेशन दिल्ली से हुआ है. पब्लिशर का नाम कश्यप पब्लिकेशन है. पुस्तक यहाँ पे लोगों को दी गई है, उसमें पब्लिशर का एड्रेस है, अगर वो चाहे तो पुस्तक मंगा सकते हैं. कुछ दिनों के बाद यह पुस्तक इंटरनेट पर भी उपलब्ध हो जाएगी, अगर कोई चाहे तो इंटरनेट पर भी इस पुस्तक को पढ़ सकता है. पुस्तक नेटवर तसच शहरातील विविध भागातील पुस्तकांच्या दुकानात उपलब्ध होईल अशी माहिती रहमान यांनी यावेळी दिली. तुम्हाला पुस्तक लिहिण्याची गरज का वाटली? लिखने का इरादा यह था कि यह पुस्तक जो है काफी बड़ी किताब है और एक जटिल रिपोर्ट है. इसको सरल और संक्षिप्त बनाकर आम जनता के सामने मैंने पेश किया है, ताकि छोटा पाठक, छोटा से छोटा आदमी, कम ज्ञान वाला आदमी भी इस रिपोर्ट को पढ़ सके और उसके क्या हालात है उसको वो समझ सके. या कार्यक्रमात ग्राहक कल्याण समिति अध्यक्ष आजम पानसरे, पोलीस अधिकारी प्रसाद हसबनीस, संजीव कुमार सिंघल, नेक्स्ट जनरेशन न्यूज चे बाबा शेख, इकबाल शेख आदि मान्यवर उपस्थित होते.